अखिल भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे यांच्यावर भादेगावच्या हद्दीत मोरवे वाघोशी रस्त्यावर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांकडून गोळीबार झाल्याची घटना आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत प्रसाद कोंडे यांच्यावर हल्लेखोरांकडून 2 गोळ्या झाडल्यानंतर सुरक्षा रक्षकांकडून देखील अज्ञातांना भीती दाखवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याने हल्लेखोर दुचाकीवरून पसार झालेत. या घटनेत सुदैवाने कुठलीच जीवितहानी झालेली नाहीये. मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य युवकचे उपाध्यक्ष प्रसाद प्रदीप कोंडे हे वीर येथील श्रीनाथ मस्कोबा येथील दर्शन घेऊन मोरवे येथील मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्या गाडीतून लोणंदच्या दिशेने जात असताना भादेगावच्या हद्दीत सदर घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच खंडाळा, लोणंद आणि शिरवळ या तिन्ही पोलीस ठाण्यातून पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. घटना नक्की कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे हे अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळाला फलटणचे उपअधीक्षक तानाजी बर्डे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.